आपले संत या मालिकेतून आपण काही संतांचा जीवन चरित्रांचा छोटासा सारांश मित्र हो या ठिकाणी समजून घेऊया। देवाला जीव घालणाऱ्या बालभक्त्याची गोष्ट कधी ना कधी तरी ऐकलेली असेलच, होय ना? मग त्या बालभक्ताचं नावही तुम्हाला माहीत असणार। होय, बरोबर आहे, त्यांचं नाव नामदेव। संत नामदेव ह्यांचा जन्म पंढरपुरातील एका शिंपी कुळात झाला। त्यांच्या वडिलांचं नाव दामाशेठ तर त्यांच्या आईचं नाव बानाई। ते दोघंही पांडुरंगाचे निस्सिम भक्त। आपल्या आई वडिलांकडून नामदेवांना लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीचा वारसा आणि वाळकळू मिळालेलं। नामदेवांच्या भोळ्या भाबड्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांच्या हट्टासाठी देव प्रत्यक्ष जेवला ही गोष्ट तर आपल्या सर्वांना ठाऊक आहेच। नामदेवांचं विठ्ठलावर नितांत प्रेम, अढळ श्रद्धा, अशा विठ्ठला वाचून त्यांना अन्य काहीच प्रिय नव्हतं। विठ्ठल दर्शन, नामस्मरण, भजन, पूजन आणि कीर्तन हा त्यांचा आवडता छंद। संत ज्ञानदेवांच्या भेटीनंतर नामदेवांच्या भोळ्या भक्तीला खऱ्या अर्थानं डोळस ज्ञानाची जोड मिळाली। नामदेवांचे गुरु विसोबा, विसोबांनी जिथं नाही देव तिथं पाय ठेव ह्या कृतीद्वारेच त्यांच्या दृष्टीला विशालता दिली। विठ्ठल एका मूर्तीतच नाही तर तो अवघ्या चराचरात भरून उरला आहे हे ज्ञान त्यांना गुरु विसोबांनी दिलं। नामदेवांनी अनेक लोकांना भक्ती मार्गाला लावलं। सर्वाभूती परमेश्वर हे त्यांनी लोकांना समजावून सांगितलं। एकदा नामदेव वाळवंटात भोजन करायला बसले तेव्हा एका कुत्र्यानं त्याच्या पुढ्यातली भाकरी पळवली। ती भाकरी तर कुत्र्यानं कोरडी खाल्ली तर त्याचं पोट दुखल म्हणून नामदेव त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले। सर्वाठाई परमेश्वर हा त्यांच्या शिकवणीची ही ती बोलकी कृतीच होती। नामदेवांची खऱ्या अर्थानं लोकांना जाग केलं, सामाजिक विषमता दूर केली, उच्च नीच भेदाभेद मोडले, प्रत्येकाच्या मनात ऐक्य, मैत्री व सद्भावना जागृत केली। त्यांनी आपल्या अनेक हिंदी मराठी काव्य रचनेतून अभंगातून नामदेवांनी पाया रचलेल्या भागवत धर्माचा मोठा प्रचार आणि प्रसार केला। भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन अनभक्ती प्रचाराचा प्रसार करत ते उभ्या भारतभर फिरले। तीर्थयात्रेच्या निमित्तानं पंजाबात गेलेल्या नामदेवांनी तेथील लोकांना समतेचा संदेश दिला, भक्तीचा वारसा दिला। नामदेव गाता ही त्यांच्या अभंगाची ठेव प्रत्येक मराठी माणसाच्या मनात मानाचं स्थान मिळवून आहे। नामदेवांच्या काही खास भक्तीपर अभंग रचनेचा शीख धर्मग्रंथात आवर्जून समावेश केला गेला आहे। सुमारे 80 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या नामदेवांनी भक्तिप्रचार आयुष्यभर केला। आपल्या जीवनाचा शेवटही विठ्ठलासमोरच्या पायरीवरच केला आणि म्हणून नामदेवांची पायरी अखंड वंदनीय झाली आहे, अखंड वंदनीय झाली आहे। संत ज्ञानेश्वर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। हरिपाठाचा हा अभंग ऐकला की आपल्याला आठवण होते ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांची। निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता ही चार भावंड। त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठल पंत आणि आईचं नाव रुक्मिणी। हे दोघंही विश्वरभक्त, भगवत भक्तीचा वारसा ह्या मुलांना आई वडिलांकडूनच मिळालेला। हुब्या आळंदी गावानं ह्या चारही भावंडांना संन्यासाची मुलं म्हणून हिनवलं, त्यांना दूर लोटलं। साधं माणुसकीचं दर्शन दरवाजेही त्यांच्यासाठी बंद केले। समाज त्यांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित घेतल्यानंतरही त्यांना जवळ करेना, त्यांना नीट जगू देईना, माणूस म्हणून वागवेना, तेव्हा न्याय मागण्यासाठी ही चार भावंड पैठणला गेली।
पैठणच्या धर्मपंडितांपुढे ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले, ईश्वर सर्वाभूती आहे याची साक्ष पटवली। तेव्हा हुबा समाज त्यांच्या पायावर नतमस्तक झाला। सर्वांनी ज्ञानेश्वर महाराज की जय म्हणून गजर केला। आपले वडील बंधू आणि गुरु निवृत्तीनाथ यांच्या आज्ञेने ज्ञानेश्वरांनी मृत सच्चिदानंद बाबाला पुन्हा जिवंत केलं। गुरु आज्ञेचे लोक माणसातील अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी ज्ञानाचे दिवे लावले। लोकातील भेदभाव दूर करत अवघा समाज एका प्रेम धाग्यांनी एकत्र बांधला, भागवत धर्माचा पाया घातला। माझ्या मराठीचा बोलू कौतुके परी अमृतात हे ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिक मेळवीन अशी प्रतिज्ञा करत ज्ञानदेवांनी गीतेतलं तत्वज्ञान आपल्या ज्ञानेश्वरी या प्राकृत ग्रंथातून लोकांना साध सोप करून सांगितलं। संत ज्ञानेश्वर हे सर्वार्थानच ज्ञानाचे ईश्वर होते, त्यांनी त्यांना ईश्वराचं पूर्ण ज्ञान होतं। त्यांनी लोकांना देव देवळात नाही तर तो प्राणी मात्रात पाहायला शिकवलं। आपल्याला आलेली अनुभूती शब्दबद्ध करत त्यांनी साधक अभ्यासक यांना मार्गदर्शक ठरेल असा दुसरा ग्रंथ लिहिला, त्याचं नाव अमृतानुभव। कोरपत्र पाठवणाऱ्या हजारो वर्षाचं आयुष्य जगणाऱ्या चांगदेवाला त्यांनी चांगदेव 65 मधून बोध केला। सर्वसामान्य जीवांना भक्तीची मुक्तीची वाट कळावी, दिसावी, सापडावी आणि त्या वाटेवर जाता यावं म्हणून ही पाठांचे 28 अभंग लिहिले। आपल्या अभंग ओव्या वीरहीन्या या काव्य प्रकारातून त्यांनी लोकांच्या मनात श्रद्धा भक्ती प्रेम जिव्हाळा बंधुभाव जागवला, माणसात माणुसकी जागवली। भागवत धर्माचा भरगभक्कम पाया हा ज्ञानदेवांनी घातला। उभ्या मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांनी परमेश्वराकडे अलौकिक असं पसायदान मागितलं। ज्ञानदेवांच्या अंतकरणातील करुणा दया प्रेम आणि सर्व जीवांच्या कल्याणाचा भाव ह्यामुळेच लोकांनी त्यांना माऊली ही पदवी बहाल केली। ते ज्ञानदेवाचे ज्ञानेश्वर माऊली झाले। त्यांनी घालून दिलेली पंढरीच्या वारीची पालखी परंपरा आजही चालू आहे। या थोर संताची संजीवन समाधी ही इंद्रायणी काठी आळंदी येथे आहे। संत एकनाथ पंढरपुरातील पांडुरंगाच्या मूर्ती ह्या विद्यानगराहून ज्या भानुदासांनी आणल्या त्या भानुदासांचा पणतू म्हणजे संत एकनाथ। त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी ही सुद्धा पैठणच। एकनाथांच्या वडिलांचं नाव सूर्यनारायण तर आईचं नाव रुक्मिणीबाई। भगवत भक्तीचा अनोखा वारसा हा एकनाथांना त्यांच्या माता पित्यांकडूनच मिळालेला। एकनाथ लहानपणापासूनच मोठा हुशार एकपाटी सेवाभावी आणि कृष्ण भक्त। आईबरोबर एका कीर्तनात त्यांना गुरुची महती ऐकायला मिळाली आणि गुरुभेटीच्या विलक्षण ओढीनं हा छोटा पोर पैठणपासून देवगिरी किल्ल्यापर्यंत पायी चालत गेला। तेथे पूजनीय जनार्दन स्वामी यांची भेट झाली। जनार्दन स्वामींनी ह्या मुलाला तुला काय हवं असं विचारलं तर यानं काय उत्तर दिलं ठाऊक आहे? मला अन्य काही नको, मला गुरु म्हणून तुम्ही हवे आहात। एकदा गुरु मिळाला की बाकी सर्व काही हे आपोआपच मिळतं ही जगावेगळी मागणी करणारा हा शिष्य आगळा वेगळाच। गुरुग्रही राहून सेवा करून ज्ञान मिळवत अनेक ग्रंथ शास्त्र पुराण यांचा अभ्यास करत असताना एकदा गुरु जनार्दन यांनी या हुशार मुलावर हिशेब ठेवण्याचं काम सोपावलं। एकदा नकळत हिशोबात केवळ एका पैशाची चूक झाली पण एकनाथांनी रात्रभर जागून ती चूक शोधली। त्यांच्या या चिकाटीवरच गुरु खुश झाले। त्यांनी एकनाथाला रामकृष्ण हा गुरुमंत्र दिला। गुरु कृपेनं त्यांना श्री गुरुदत्तचं दर्शन आणि कृपालाभही झाला। संत ज्ञानदेव आणि नामदेव यांनी जनमानसात जो भागवत धर्म जागवला, भक्ती फुलवली, जो धर्म माणूस कीचा धर्म लोकांना शिकवला
त्याच कार्याचा पुढं एकनाथांनी मोठा विस्तार केला। मंडळी आपले लोकजागृती धर्मजागृतीचं कार्य करत असताना त्यांनी अनेक अभंग ओव्या भजन गारुड भारुड लिहिली। सामाजिक परिवर्तनात लोकजागृतीच्या कार्यात अंधश्रद्धा गैरसमजुती अज्ञान हे सामाजिक दोष दूर करायला ह्या भारुडांचा मोठा उपयोग झाला। एकनाथांच्या गवळणी एक काव्य रचना प्रकार म्हणजे त्यांच्या कृष्ण भक्तीचं अत्युच्च दर्शन आहे। गाढवाला पाणी बाजून वारंवार डंख मारणाऱ्या विंचेवाला जीवन दान देऊन त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून भूत दयेचं धडेच लोकांना दिले। अरे वाळवंटातल्या महाराजा पुराला प्रेमानं कडेवर घेऊन त्यांनी उच्च नीचतेच्या कल्पना मोडून काढल्या। बोले तैसा चाले असा हा संत लोकांना प्रिय झाला। स्वतः श्रीकृष्ण हा श्रीखंडाच्या रूपानं नाथांच्या घरी आनंदानं राहिला। एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण हे त्यांचं मौलिक ग्रंथ, त्यांची अनेक अभंग गवळणी पदरचना ह्या लोकप्रिय आहेत। आपल्या प्रत्यक्ष आचरणातून त्यांनी समाजाला समतेचा आणि ममतेचा बोध दिलाय। एका जनार्दनी ह्या प्रत्येक रचनेतील उल्लेखातून नामदेवांची त्यांची गुरुवरील निष्ठा दिसून येते। त्यांच्या अनेक आरत्या आजही लोकप्रिय आहेत। संत एकनाथांच्या मुळेच पैठणी या गावाला हे क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणून त्या ठिकाणी आज ओळखलं जातं। संत तुकाराम, संत ज्ञानदेवांनी ज्या भागवत धर्म मंदिराचा पाया घातला, नामदेव एकनाथ इत्यादी संतांनी ज्याचा विस्तार केला, त्या मंदिरावर कळस म्हणून शोभले ते संत तुकारामच हो। तुकाराम हे पुण्याजवळच्या देहू गावचे, त्यांचं पूर्ण नाव तुकाराम बाल्लोबा अंबिले। देहू गावात त्यांचं घर होतं। पूर्वी थोडीफार जमीन होती, शेती होती, एक वाण सौध्याचं दुकानही होतं। अवघ्या देहू गावात ते तुकावाणी म्हणून प्रसिद्ध होते। विठ्ठल भक्तीचा वारसा त्यांना लहानपणापासूनच मिळालेला होता। पांडुरंग हे त्यांचं उपास्य दैवत। देहू गावात एक मोठा दुष्काळ पडला आणि तुकोबांचं दुकान मोडलं, शेती गेली, घरदार गेलं, गुरं ढोरं गेली। इतकंच नवं तर त्यांची पहिली बायकोही गेली। त्यांच्या दुसऱ्या बायकोचं नाव अवली। परिस्थितीच्या भयानक चटक्यांनी तुकोबांच्या मनाला विरक्ती आली। त्यांचं मन प्रपंचात फारसं रमेना। त्या विरक्तीमधूनच बालपणापासून मनात बिंबवलेली विठ्ठल भक्ती फुलून आली। तुकोबा विठ्ठल नामस्मरण भजन यात रमू लागले। लोकांना त्यांच्या मुखातून बाहेर पडणारी रसाळ अभंग रचना आवडू लागली। लोक त्यांच्या भजन कीर्तनाला जमू लागले। बुवा मागोमाग तर भंडाऱ्या वरतीही जाऊ लागले। तुकोबांनी लोकांना दया क्षमा शांतीची शिकवण दिली। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा, हा संत तुकारामांनी आपल्या कृतीशील वर्तनातून सगळ्यांना लोकांना दिलेला संदेश। एके दिवशी शिवाजी राजे कीर्तनाला आले असता त्या संधीचा फायदा घेऊन मोगलांनी मंदिराला वेढा दिला। राजे तर तुकाराम बुवांबरोबर कीर्तन रंगी रंगलेले। मात्र ही गोष्ट जेव्हा तुकारामांना कळली तेव्हा त्यांनी आपली सर्व विठ्ठल भक्ती पणाला लावली आणि शिवरायांची त्या संकटातून सोडवणूक केली। राजांनी बुवांना जो नजराणा पाठवला तोही तुकोबांनी मोठ्या विनयानं परत पाठवला। तुकारामांची भक्ती अभंग रचना लोक माणसात प्रिय होत असतानाच ब्रह्मरुंधांनी मात्र ती रचना निषिद्ध ठरवली। रामेश्वर भट्टांनी तर ती सर्व अभंग रचना इंद्रायणीत बुडवून टाकण्याची आज्ञा केली। तुकारामांनी त्या आज्ञेचा आदर करत सर्व अभंग गाथा इंद्रायणीत बुडवली। पण 13 दिवसानंतर विठ्ठल आज्ञेनंच इंद्रायणीनं ती तशीचा तशी परत केली। ह्या गोष्टीनं तुकोबांचं श्रेष्ठत्व सिद्ध झालं। तुकोबांनी लोकजागृती लोकशिक्षण लोकोद्धाराचं कार्य केलं। ह्या विठ्ठल भक्ताच्या पायावर उभा महाराष्ट्र नतमस्तक झाला। ज्ञानोबांच्या बरोबर तुकोबांचं नावही लोक घेऊ लागली।
पंढरीची वारी तर या ज्ञानोबा तुकोबांच्या गजरानेच दुमदुमते आहे. ज्ञानोबाची नाळंदी आणि तुकोबांचे देहू ही वारकरी संप्रदायाची अडळ श्रद्धास्थान होत. तुकोबा रायांना जगद्गुरु ही पदवी ही लोकांनीच दिलेली. ते भागवत धर्म मंदिरावर कडसाप्रमाणे शोभून दिसतात. संत रामदास किंवा समर्थ रामदास महाराष्ट्राच्या दर्याखोऱ्यातून खेड्यापाड्यातून डोंगर दऱ्या कऱ्या तपातून जय जय रघुवीर समर्थ ही गर्जना ज्यांनी घुमविली. त्यांचं व्यक्तिमत्व खरंच नावाप्रमाणे समर्थ आणि शक्तिशाली होत. जे अनन्न भावे प्रभू रामरायाचे दास होते ते म्हणजे समर्थ रामदास. त्यांचा जन्म हा जांब या गावचा आणि तो दिवसही रामनवमीचा. बर त्यांच्या वडिलांचं नाव सूर्याजी पंत आणि आईचं नाव राणूबाई. रामकृपेनं आणि रामनवमीच्या मुहूर्तावर जन्मलेल्या या रामभक्ताचं नाव ठेवलं नारायण. नारायणाकडं कौतुक करण्यासारखं अनेक गुण होते. तो हुशार होता, आज्ञाधारक होता, जिज्ञासू अभ्यासू आणि एक पाठी होता. त्याची वाणी शुद्ध, उच्चार स्पष्ट आणि आवाजही खडा होता. त्याच्या गळ्याला एक सुंदर सूरही होता. बर नारायणाला लहानपणापासूनच रामभक्तीचा एक विलक्षण ओढा होता. नारायणानं लग्न मंडपातून सावधान असं म्हणताच जो पळ काढला तो कल्याणकारी रामरायाच्या शोधा आणि बोधासाठीच. प्रपंचाकडे पाठ फिरवून नारायण परमार्थाच्या वाटेनं वरचा पांतस्त दिशेनं निघाला. टाकळी ह्या गावी त्यांनी रामनामाचा 13 कोटी जप केला. भारतभर भ्रमण केलं. देव आणि देश कार्यासाठीच आपलं सर्व जीवन समर्पण करायचं असा दृढ निश्चय करूनच नारायणाचा समर्थ रामदास होऊनच ते परत आले. भक्तीला शक्तीची जोड देत त्यांनी गावोगावी मारुती मंदिराची स्थापना केली. समर्थांनी स्थापन केलेले 11 मारुती हे प्रसिद्ध आहेतच. भक्तीला शक्तीची जोड देत त्यांनी अवघा महाराष्ट्र आणि मराठी माणूस जागवला. लोकांच्या मनात देव आणि देशभक्ती जागवली. शिवरायांच्या देशकार्याला समर्थ रामदासांनी मोठी मदत केली. मनाच्या श्लोकातून त्यांनी मानवी मनाला मोलाचा बोध केला. भक्तीची वाट दाखवली. जन्म मृत्यू सुख दुःख याची सत्यता पटवली. स्वधर्म सदाचार सदवर्तन याचे धडे दिले. माणूस घडवला. दासबोध हा समर्थांचा आध्यात्मिक ग्रंथ. एक प्रचंड मोठ ज्ञान भांडार. त्यात प्रापंचिकानं प्रपंचात, पारमार्थिकानं परमार्थात, तर व्यावहारिकानं व्यवहारात कसं राहावं, कसं वागावं, काय करावं, काय करू नये याचा बोध. समर्थांनी आपला असा एक स्वतंत्र रामदासी पंथ निर्माण केला. अनेक आरत्या, अभंग, करुणाष्टक, श्लोक अशा अनेक रचनाही त्यांनी केल्या हो. आयुष्यभर त्यांनी दास होऊनच प्रभू रामरायाची सेवा केली आणि आपले रामदास हे नाव सार्थ केलं. माघवद्य नवमीला त्यांनी सज्जन गळावर श्रीरामाच्या साक्षीनच आपल्या जीवनाची इतस्त्री केली. संत गोरा गुंभार. संत गोरा गुंभार पंढरीच्या पांडुरंगाचे जे अनेक नावाजलेले संत, भागवत, भक्त, त्यातलंच आणखी एक नाव म्हणजे गोरा कुंभार. हो, गोरा कुंभार यांचं मूळ नाव गोरोबा. ते कुंभारकी करीत. गोरोबांचं गाव तेरडोकी. त्यांना भक्तीचा वारसा जसा लहानपणापासून मिळालेला तसाच त्यांच्याकडे चालत आलेला गाडगी मडगी बनवण्याचा व्यवसाय हा सुद्धा वाडवडिलांच्या कडूनच आलेला. नदीवरून जाऊन माती आणायची, ती स्वच्छ निवडायची, त्यातला खडा बाहेर काढायचा, पाणी घालून मातीचा गारा कालवायचा, आळ्यात घालून कालवलेली माती पायाने तुडवायची, मातीचा गोळा चाकावर घालायचा आणि घर घर फिरणाऱ्या चाकावर त्या मातीच्या गोळ्याला आकार द्यायचा. कधी गाडगी बनवायची तर कधी मडकी, कधी माठ तर कधी रांजण, दसरा दिवाळीला पणत्या इत्यादी बनवायचंच. त्या वस्तू बाजारात नेऊन विकायच्या.
मिळणाऱ्या पैशातून सामान आणायचं आणि घर प्रपंच चालवायचा हा त्यांचा व्यवसाय. मात्र गौरवा इतर कुंभारांप्रमाणे नुसती कुंभारकी करत नव्हते, तर त्या कामाला ते विठ्ठल नामाची जोड देत होते. हाती काम आणि मुखी नाम हे त्यांचं अखंड चाले. पंढरीच्या पांडुरंग हे त्यांचं उपास्य दैवत. विठ्ठल भक्ती त्यांच्या रोमारोमात भरलेली होती. कथा प्रवचन कीर्तन हे त्यांना अति प्रिय. एक दिवस काय झालं, गोरोबा माती तुळवत असताना ते विठ्ठल भजनात इतके रंगून गेले की त्यांचं मूल त्यांच्याच पायाखाली त्या चुकीलात कधी तुडवलं गेलं ते कळलंच नाही. पाण्यासाठी गेलेली गोरोबांची बायको येऊन पाहते, तो पोर नाही, गोरोबांच्या पायाखालच्या चिखल मात्र लाल. पुत्र प्रेमापोटी ती गोरोबांना खूप बोलली. ज्या विठ्ठलाचं नाव गोरोबा घेत होते त्या विठ्ठलालाही तिनं नावं ठेवली. बायकोनं तिच्या अंगाला स्पर्श न करण्याची घातलेली विठ्ठलाची आण मोडली म्हणून गोरोबांनी आपले दोन्ही हात तोडून घेतले. पण असंही सांगतात की पंढरीत नामदेव रायांचं कीर्तनात विठ्ठलानं आपल्या या भक्ताला भजनात टाळी वाजवायला दोन्ही हात दिले. या कीर्तनातच गोरोबांच्या पत्नीला तिचं मूलही परत मिळालं. ज्ञानदेव मुक्ताई यांनी जेव्हा नामदेवाची परीक्षा घेतली तेव्हा नामदेवाच्या डोक्यावर भामटी मारणारे आणि हे मडकं अजून कच्चच आहे असा अभिप्राय देणारे गोरोबा काका ते हेच बरं का? गोरोबांच्या उत्कट विठ्ठल भक्तीनंच त्यांना संत मांदियाळीत स्थान मिळवून दिलं आहे. गोरोबांची छोटीशी असली तरी सुंदर अशी अभंग संपदा आहे बरं, ती नक्कीच ऐकली पाहिजे. संत कबीर अगर नर करणी करे तो नरका नारायण बन जाय ही आपलीच उक्ती ज्यांनी स्वतःच्या आचरणातूनच खरी करून दाखवली ते थोर संत म्हणजे कबीर. भक्ती विजय ग्रंथात कबीरांच्या जन्माबद्दल अशी माहिती दिली आहे की कबीर म्हणजे पूर्वजन्मीचे शुक्राचार्य. कबीर हे तमाल नावाच्या एक यवन विकणाऱ्याला भागीरथीत नदीत एका शिंपल्यात मिळाले. शिंपल्यातल्या त्या बालकाला तमाल घरी घेऊन आला. तमाल आणि त्याची पत्नी यांनी या बालकाचा सांभाळ केला. त्यांनीच ह्या बालकाचं नाव ठेवलं कबीर. बालपणापासूनच ह्या कबीराचा भक्ती मार्गाकडे फार ओढा. त्याचं लाडकं दैवत म्हणजे श्रीराम. कबीर मागावर बसे, सूत विणे, वस्त्र विणे, पण हातांनी हे काम चालू असताना मुखाने मात्र रामनाम चालत असे. रामनामात कबीर रंगून गेले की हात थांबे, काम थांबे आणि मग ते कबीराचं विणण्याचं काम स्वतः श्रीराम करीत. भजन रंगात रंगलेले कबीर एकदा रस्त्याने जात असताना त्यांनी एका घराच्या पडवीत एक बाई दळण दळताना पाहिली. ती एक एक मूठ धान्य जात्यात घालत होती आणि त्या दाण्याचं पीठ होऊन जात्याच्या दोन्ही पाळ्यातून बाहेर पडत होत. ते पाहून एकी कबीर रडू लागले. कबीरजी अहो काय झालं, अनेकांनी विचारलं पण ते आपल्या रडण्याचं कारण मात्र कुणालाही सांगेनात. तेवढ्यात तिथं निपट निरंजन नावाचे एक साधू आले. त्यांची योग्यता जाणून कबीरांनी आपल्या रडण्याचं कारण त्यांना सांगत विचारलं, महाराज या जात्यातल्या दाण्याप्रमाणे प्रत्येक जीव जन्म मरणाच्या जात्यात बरडला जातोय, उद्या आपलंही तसंच पीत होणार ह्या केवळ कल्पनेनंच मला रडू येतंय. तेव्हा कबीराला समजावीत ते साधू म्हणाले, कबीरा जात्यात पडलेल्या दाण्यात पीठ होतं ही गोष्ट खरी, पण जे दाणे जात्याच्या खुंट्याला धरून राहतात ते वाचतात, त्यांचं पीठ होत नाही. तसंच जे रामाला धरून राहतात त्यांचं कालचक्रात पीठ होत नाही. या भादांनी कबीराच्या मनातील रामभक्ती ही अधिकच दृढ झाली. पुढे कबीरांना रामानंद स्वामींचा गुरु म्हणून लाभ झाला. कबीर रामभक्ती करीत दारी येणाऱ्या साधू संतांची सेवा करीत
त्यांना भोजन देत अनेक कठीण प्रसंगी प्रभू रामांनी आपल्या या भक्ताचं रक्षण केलं आहे. कबीरांच्या दोहे साख्या यातून जसे रामभक्तीचं दर्शन घडतं तसंच भक्ती करा, राम जोडा, जात धर्म पंथ मानू नका, भेदाभेद करू नका, मानवता जपा, जन्माचं सार्थक करून घ्या, वाईट बोलू नका, वाईट वागू नका हे लोकांना शिकवत त्यांनी आपला असा एक वेगळा कबीर पंथ निर्माण केला. लोकांनी भक्ती मार्गाला सन्मार्गाला लावणाऱ्या या रामभक्ताने शेवटी रामा चरणाशीच आपला देह अर्पण केला. कबीर आणि त्याचे अनुभवजन्य दोहे अजरामर झाले. संत तुलसीदास. संत तुलसीदास श्री रामायण ह्या ग्रंथाचे लेखन महर्षी वाल्मिकी यांच्या कलियुगातील अवतार म्हणजे तुळशीदास असा भक्ती विजय ग्रंथात उल्लेख आहे. हस्तिनापुरातील आत्माराम नावाच्या एक कनोजी ब्राह्मणाच्या कुळात तुलसीदासां यांचा जन्म. त्यांनी त्या मुलाचं नाव ठेवलं तुलसीदास. मुंजीनंतर छोट्या तुलसीदासानं गुरुग्रही राहून वेद शास्त्रांचा अभ्यास केला. माता पित्यांनी एका ममताई नावाच्या सुशील कन्येशी तुलसीदासाचा विवाह करून दिला. तुलसीदास आणि ममताई यांचं परस्परांवर विलक्षण प्रेम होत. तिच्या शिवाय तुलसीदासाच जरा सुद्धा चैन पडत नसे. माहेरी गेलेल्या ममताईला एका मध्यरात्री जेव्हा तुलसीदास सापाच्या दोरीवरून चढून भेटायला गेला तेव्हा ममताई त्याला म्हणाली, माझ्या भेटीसाठी तुम्ही जेवढ्या ओळीनं तळमळीने आलात तशीच तळमळ, तशीच आंतरिक ओढ जर तुम्ही राम भेटीसाठी लावली तर तुमच्या जन्माचं सार्थक होईल. ममताईचे ते शब्द तुलसीदासाच्या मनाला अंतर्बाह्य जागवून गेले. तुलसीदासांनी तिला नमस्कार केला आणि सरळ रस्ता धरला तो आनंदवनाचा. ह्या आनंदवनात त्यांनी 12 वर्ष राम भेटीसाठी कठोर तपश्चर्या केली. त्यांनी नित्य पाजलेल्या पाण्यानं एक भूत त्यांच्यावर प्रसन्न झालं. तुलसीदासांना म्हणाला, बोल तुला काय हवं. तुलसीदास म्हणाले, मला श्रीराम भेटव. श्रीरामाचं नाव ऐकताच भूत मागे मागे पळू लागले. मी तुला राम भेटवू शकत नाही पण तुला राम भेटू शकणाऱ्या मारुतीच्या खुणा सांगू शकतो असं सांगून भूतानं आपली सोडवणूक करून घेतली. खुणेप्रमाणे रामकीर्तनाचे जागी तुलसीदासांना मारुतीची भेट झाली. मारुतीने तुलसीदास हा वाल्मिकी अवतार हे ओळखलं. मारुतीनं तुलसीदास व श्रीराम यांची भेट घडवली. रामनामाचा जप, राममूर्तीचं ध्यान आणि रामकीर्तीचं गुणगान करीत त्यांनी लोकमानसात भक्ती रुजवली. एका श्रीराम ह्या नामशक्तीच्या बळावर अनेक दुःखी कष्टी जीवाचा ताप हरण केला. अनेकांना व्याधी मुक्त केले, प्रेत उठवले, दगडी नंदीला नैवेद्य खायला भाग पाडलं. तुलसीदासांनी रामचरित्र मानस हा ग्रंथ लिहिला. अनेक सुंदर सुंदर पदरचना केल्या. राम गुणगान करून लोकभक्ती मार्गाला लावलं. रामभक्तीचा घरोघरी गावोगावी जाऊन प्रचार आणि प्रसार केला. श्रीराम लक्ष्मण हे दोघं स्वतः दारावर पहारा करून तुलसीदासांचं रक्षण करीत अशी ही कथा भक्ती विजयात वाचायला मिळते. प्रियदास नावाच्या एका साधून संस्कृतमध्ये अनेक भक्तांची चरित्र वर्णन करणारा एक ग्रंथ लिहिला पण त्या ग्रंथात तुलसीदासांचं चरित्र नव्हतं. असं सांगतात की प्रत्यक्ष श्रीरामांनी ते चरित्र लिहून त्या ग्रंथात ठेवलं. ह्यावरूनच त्यांची श्रेष्ठता आणि योग्यता सिद्ध होते नाही का? संत सूरदास. संत सूरदास दिल्ली प्रांतातल्या वल्लभगड जवळच्या सिंही नावाच्या एका छोट्याशा गावात एका निर्धन ब्राह्मणाच्या घरात एक मुलगा जन्माला आला. मुलगा जन्माला आला त
तर आई वडील घरातली माणसं यांना खरं तर किती आनंद होतो, पण या मुलाच्या बाबतीत तसं काही घडलं नाही। कारण एक तर तो एका निर्धनापोटी जन्माला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो जन्मताच आंधळा होता। त्या मुलाचं नाव सूरदास। आपल्या जीवनातील काळोखातून जीवनात प्रकाश किरण शोधणाऱ्या ह्या बालकाला अंधारमय परिस्थितीत ईश्वर भक्तीचा लळा लागला। या बालकाला ईश्वर भक्तीचा आणि विशेष करून त्याला श्रीकृष्ण भक्तीचा, कृष्ण दर्शनाचा, कृष्ण भेटीचा ध्यास लागला। त्याला आणखी एक कारण होत, श्री भक्ती विजय ग्रंथात ह्या भक्ताचं चरित्र वर्णन आलं आहे। तिथं अशी नोंद आहे की सूरदास म्हणजेच कृष्ण अवतारातला अक्रूर। अक्रूरा हातून एक दिवस एक प्रमाद घडला आणि तू पुढील जन्मी आंधळा होशील असा कृष्णाने त्याला शाप दिला। सूरदास डोळ्यांनी पाहू शकत नव्हता, तरी त्याला भगवंत कृपेनं एक आगळी वेगळी अंतदृष्टी प्राप्त झाली होती। बरं, त्या दिव्य अंतदृष्टीच्या बळावर सूरदास डोळसांना मार्गदर्शन करू लागला। त्यानं आपल्या दिव्य दृष्टीनं एका जमीनदाराला त्याच्या हरवलेल्या गायीचा ठाव ठिकाणा सांगितला। विशेष म्हणजे त्याच जागी ती हरवलेली गाय सापडली ही। घरातून बाहेर पडलेल्या सूरदासाला त्या जमीनदारानं एका रम्य तळ्यांच्या काठी एक झोपडी बांधून दिली। आंधळ्या सूरदासाला आणखी एक ईश्वरदत्त देणगी मिळाली होती, ती म्हणजे त्यांच्या कंठातून उमटणारी श्रवणीय सुरेल सुरावट। भक्तीनं ओथंबलेलं मन, सुरेल आवाज आणि कृष्ण लीलांचं वर्णन यामुळं सूरदासाच्या सुरेल पद्य रचना ऐकण्याचं लोकांना वेड लागलं। मात्र एक दिवस ती झोपडी, तो परिसर सारं काही सोडून सूरदास कृष्ण दर्शनाच्या ओढीनं मथुरेला आला। मथुरेला येताच सूरदासाला गुरुस्थानी गुरु वल्लभाचार्य यांचा लाभ झाला। आपल्याला लाभलेल्या दिव्य दृष्टीने जे सूरदास अंतर्मुख होऊन पाही, त्या कृष्ण लीला त्यांच्या काव्यातून प्रकट होऊ लागल्या। सूरदासांच्या अंतरीचा तो उंचंबळणारा भक्ती सागर पाहून गुरूंनी त्यांना सागर ही पदवी दिली। श्रीकृष्ण अवतार कार्य आणि लीला यांचं सुरेख वर्णन त्यांनी लिहिलेल्या सूर सुराली ह्या ग्रंथात पाहायला मिळतं। सूरदासांच्या पद संग्रहाला सूरसागर हे नाव प्राप्त झालेलं आहे। आत्मसमर्पण हीच खरी शरणांगती, आणि अशा अनन्य शरणांगतास प्रभू कधीच आपल्यापासून दूर करीत नाही हे ज्ञान त्यांना गुरूंकडून मिळालं। सूरदासांनी आयुष्यभर केवळ कृष्ण रूपाचं, त्याच्या लीलांचंच रसाळ वर्णन केलं। त्यांच्या सुरेल पदावल्या जगमान्य झाल्या। कथा कीर्तनाधिक माध्यमातून त्यांनी लोकमानसात कृष्ण भक्तीचा प्रसार केला, भगवत भेटीचा मार्ग दाखवला। उत्तर भारतात ह्या संतांचं नाव लोक मोठ्या आदरानं घेत लागले। शेवटी सूरदासांची आत्मज्योत श्रीकृष्णपदी सविलीन झाली। नरसी मेहता जुनागड नावाच्या एका गावात एक गरीब ब्राह्मण दाम्पत्य राहत होत। त्या कुटुंबाला शिवोपासनेचा वारसाच मिळालेला होता। शिवाच्या सेवेचा प्रसाद म्हणून की काय, त्या दंपत्तीला एक मुलगा झाला। त्याचं नाव ठेवलं नरसी। नरसी लहान असतानाच त्याचे आई वडील वारले। भाऊ आणि वहिनी यांनी नरसीला वाढवण्याची, त्याचं संगोपन करण्याची जबाबदारी घेतली खरी, पण आई वडिलांच्या प्रेमाला पुरका झालेला नरसी जे पडेल ते काम करायचा, मिळेल ते खायचा आणि केवळ भगवंताचं नामस्मरणच करत राहायचा। त्यानं वहिनीबद्दल राग धरला नाही, तक्रार केली नाही, पण एकदा अतिरेक झाला आणि घर सोडून नरसी दूर दूर निघून गेला। त्याच्या भरकटलेल्या मनाला भिरभिरणाऱ्या पायांना एक शिवालय दिसलं। तिथेच राहून तो शिवोपासना करू लागला, नैवेद्य खाऊन राहू लागला। या बालभक्तावर भोलेनाथ प्रसन्न होऊन म्हणाले, काय हवं ते माग। नरसी म्हणाला, मला काय मागावं ते कळत नाही, देवा जे तुम्हाला आवडतं ते तू मला दे।
तेव्हा भोलेनाथ म्हणाले, मला श्रीकृष्ण लीला फार प्रिय आहे, त्या मी तुला दाखवतो, तू त्या बघ आणि त्या लीला वर्णन करणारा एक ग्रंथ लिही. भगवान शंकरांनी नरसीला एका गोपीचा वेश दिला, त्याला कालिंदी तटावर नेलं आणि गोप गोपिकांबरोबर चालणारी श्रीकृष्ण रासक्रीडा दाखवली. नरसी मेहतानं जे पाहिलं ते त्यानं पद्यरूपानं आपल्या रासमंडल या ग्रंथातून वर्णन केलं. कृष्ण लीलांचं वर्णन करणारी अनेक सुंदर सुंदर पद्यरचनाही त्यानं केल्या. त्या ऐकून लोक मोठे भारावून जात आणि नरसी मेहताच्या पायी नतमस्तक होत. कृष्ण भक्त नरसी सर्वांनाच प्रिय होऊ लागला. एका सद्गृहस्थांनी तर आपली सुशील कन्या देऊन नरसीचा विवाही लावून दिला. त्यांच्या पत्नीचं नाव माणिकबाई. या दंपतीला एक मुलगा व एक मुलगी झाली. प्रपंच मांडला तरी परमार्थ सेवा आणि भगवत भक्ती यात मात्र नरसी मेहतांकडून काहीच फरक झाला नाही. गावातील शेठ सावकारांच्या हस्ते नरसीला मदत करून श्रीकृष्ण त्यांचा प्रपंच चालवत होता. तर इकडे भजन पूजन कीर्तन भगवतीला गुणवर्णन गायन इत्यादी करून नरसी मेहता आपली भक्ती सेवा अखंड करत होता. सावळा सावता या नावानं श्रीकृष्णानं नरसी मेहतासाठी रूप घेऊन हुंडी वठवली. आपल्या जीवन कार्यात त्यांनी भक्तीच्या माध्यमानं लोककल्याण लोकजागृती केली. आचरणातून बंधुभाव प्रेम ऐक्य यांचा संदेश दिला. कृष्ण महिमा गात गातच या भक्त राजानं अखेर कृष्ण रूपातच आपली प्राण ज्योत विलीन केली. संत सावतामाळी. संत सावतामाळी. अहो कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाळा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढिरी, सावतामणी केला मळा, विठ्ठल पाया गोविला गळा. संत सावतामाळी यांचा हा अभंग. हा अभंग म्हणजे सावतामाळी यांचं जीवन दर्शन आहे असं म्हटलं तरी चूक ठरणार नाही. सावतामाळी यांनी केवळ आपल्या शेतातच मळा फुलवला नाही, तर त्याबरोबर त्यांनी आपल्या या मराठी मातीत भक्तीचा मळा फुलवला. त्यांचं मूळ खरं नाव सावतोबा. त्यांचा जन्म हा पुणे सोलापूर मार्गावरील आरणगाव या गावातला. माळी कुटुंबात सावतोबा जन्मले. ते विठ्ठल भक्तीचा वारसा घेऊनच पंढरीच्या पांडुरंगाबद्दल त्यांच्या मनात विलक्षण प्रेम आणि ओढ. सावतोबांचं हे विठ्ठल भक्तीचं वेळ वयाबरोबरच वाढत गेलं. जीवन चरितार्थासाठी त्यांनी आपला व्यवसायच पुढे चालवला. मळ्यात भाजीपाला पिकवायचा, तो बाजारात नेऊन विकायचा, त्याचे जे पैसे मिळतील त्यातून प्रपंच भागवायचं हे त्यांचं काम. सावतोबांनी एक गोष्ट मात्र केली, हा त्यांनी भक्तीसाठी कर्मत्याग केला नाही, उलट त्यांनी आपल्या कामाला नामाची जोड दिली. सावतोबा सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात मळ्यात राबायचा, कष्ट करायचा, काम करायचं, पण हातानं चाललेल्या कामाला त्यांच्या मुखातून चालणाऱ्या विठ्ठल नामाची जोड असायची. आपल्या वाट्याला आलेलं कृषी कर्म आचरणारे ते एक महान कर्म कर्मयोगीच होते हो ते. तो आपला विठ्ठल केवळ पंढरीतच विटेवर कटी कर ठेवून उभा नाही, तर तो भगवंत अवघे चराचर व्यापून आहे. तो शेतातल्या धान्यात आहे, वाऱ्यावर डोलणाऱ्या पाण्यात आहे, शेतात खळाळून वाहणाऱ्या पाण्यात आहे, रानपाकरात आहे. इतकंच नव्हे तर घामाच्या थेंबातून पिकणाऱ्या फुलणाऱ्या तरारून वर येणाऱ्या कांदा मुळा भाजीत आहे. हे पाहण्या इतकी सावतोबांची दृष्टी व्यापक झाली होती. माझा विठ्ठल माझ्या मळ्यात आहे, तो मला कांदा मुळा भाजीत दिसतो, लसूण कोथिंबिरीत दिसतो, आमचा हरी पाना फुलात आहे, फळात आहे, तो सर्वत्र भरलेला आहे. अशा त्या विठ्ठलाचं सदैव गुणगान भजन करण्यासाठीच मी माझा गळा त्या भक्ती गुणात गोविला आहे असं ते सारखं म्हणत. सावतोबांच्या उत्कट विठ्ठल भक्तीबद्दल अशी एक कथा सांगतात की एकदा विठ्ठल धावत धावत सावतोबांकडे आला आणि म्हणाला, अरे सावतोबा, हे संत मला पकडून नेण्यासाठी येत आहेत, मला कुठेतरी लपायला जागा दे.
सर्वव्यापी परमेश्वराला लपवायचं तरी कुठे? मग सावतोबांची काय केलं? हातातला विडा छातीवर चालवला आणि पांडुरंगाला लपायला आपल्याच हृदयात जागा दिली. देवासाठी प्राणपणाला लावणारे सावतोबाज पुढे संत सावतामाळी म्हणून प्रसिद्ध झाले. संत मांदी आणि सावतामाळी यांना मानाचं स्थान मिळालं. त्यांचे मोजके पण सुरेख अभंग लोक मोठ्या आवडीनं गाऊ लागले. बरं, संत मीराबाई, हो संत मीराबाई, भगवान गोपाळ कृष्णाचं जे अनेक भक्त होऊन गेले त्यातील एक नाव म्हणजे मीराबाई. राजपुतान्यामधील मेळत या गावात एक ठाकूर राहत होते. त्यांचं नाव रतन सिंह. राणा रतन सिंह हे स्वतः एक विष्णू भक्त. नित्याची पूजा अर्चा नैवेद्य झाल्याशिवाय रतन सिंह अन्न ग्रहण करत नसत. त्या रतन सिंहची मुलगी ती मीरा. मीरा बालपणापासूनच भक्तिमय वातावरणात वाढलेली. त्यातच एके दिवशी एका साधू महात्म्यानं मीरेला एक छानशी कृष्णमूर्ती भेट म्हणून दिली. ती कृष्णमूर्ती हातात पडली मात्र आणि त्या पित्याकडून भक्तीचा वारसा मिळालेली मीरा कृष्ण भक्तीत जास्तच रंगून गेली. त्या लहान मुलीला जर कुणी कोण तुझा पती असं विचारलं तर ती सरळ सांगायची, कृष्ण हाच माझा पती, मी त्याच्याशीच लग्न करणार. रूपवान आणि गुणवान मीरा जेव्हा वयात आली तेव्हा तिचा विवाह राणा संघ याचा मुलगा भोजराज याच्याशी करून देण्यात आला. मीरेच्या सोबत जी कृष्णमूर्ती ही सासरी आली. मीरेच्या कृष्ण भक्तीत तिच्या भजन पूजनात जराही खंड पडला नाही. बिचाऱ्या मीरेचा पती लवकरच मरण पावला. दुःखी कष्टी मीरेचं मन कृष्ण भक्तीत अधिकच रमू लागलं. मीरा कृष्णेच्या उपासनेत साधू संतांच्या सेवेत भजन कीर्तनात अधिकाधिक वेळ रमू लागली. मात्र ह्यामुळे तिच्या सासरच्या लोकात ती अप्रिय झाली ना. मीरेनं कृष्ण भक्तीपासून दूर व्हावं, साधू संतांची सेवा सोळावी, भजन पूजनात रंगू नये म्हणून तिच्या सासरच्या लोकांनी अनेक प्रयत्न केले पण सारे सारे व्यर्थ. एकदा तर मीरेला विषाचा प्याला देण्यात आला. तिने तो विषाचा प्याला कृष्ण साक्षीनं प्राशन केला. मीरेला मात्र ते विष पिऊन सुद्धा काही झालं नाही. तर तिकडे कृष्णमूर्तीच्या गळ्याचा रंग मात्र बदलला. कृष्णकंठ काळा निळा झाला. असेच एकदा मीरेच्या नातेवाईकांनी तिच्याकडे एका छोट्या पेटीमधून एक भयानक विषारी असा नाग पाठवला. मीरेने मात्र कृष्णाचं नाव घेऊन ती पेटी उघडली तेव्हा तिला त्या पेटीत एक सुंदरशी शाळीग्रामाची मूर्ती दिसली. सासरच्या छळाला कंटाळून एक दिवस मीरेनं त्या सर्व वैभवाकडे पाठ फिरवली. पायी घुंगरू बांधून कृष्ण भक्तीत नाचण्यासाठी तिनं घरदार नाती गोती सोडली. तो प्रदेशही सोडला. ती काही दिवस येऊन वृंदावन इथं राहिली. त्यानंतर मीरा द्वारकेला गेली आणि तिथं तर ती कृष्ण भक्तीत अधिकच रमून गेली. मीराबाईनं हिंदी गुजराती भाषेत अनेक पदरचना केल्या आहेत. पद घुंगरू बांध मीरा नाची रे अशी तिची अनुभव धन्य पदे फारच सुंदर आहेत. आपल्या प्रत्येक पदाच्या शेवटी मीरा के प्रभू गिरीधर नागर असा ती उल्लेख करते. मीरेची गोड पदे उत्तर भारतात अधिक लोकप्रिय. संत चैतन्य प्रभू, संत चैतन्य प्रभू, कृष्ण भक्तीची पाप हाई हिरिणी भक्ती गंगा ज्यांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे आणली ते थोर संत म्हणजे चैतन्य महाप्रभू. बंगालमधील नदिया ह्या गावी चैतन्य प्रभूचा जन्म झालेला. म्हणजेच ते जन्मानं बंगाली. बंगाली माणूस म्हटला म्हणजे खरं तर तो कालीमातेचा भक्त उपासक असायला हवा. कारण बंगाल प्रांतात कालीमाता हिचे अनेक भाविक उपासक आहेत. परंतु चैतन्य प्रभूंना लहानपणापासूनच श्रीकृष्ण भक्तीची आगळी ओढ. श्रीकृष्ण हे त्याचं उपास्य दैवत. कृष्ण लीलांचं गुणगान, कृष्ण कवनांचं गाण आणि चित्ताकर्षक कृष्णमूर्तीचं ध्यान हा चैतन्य प्रभूचा आवडता विषय. ते स्वतः त्या कृष्ण भक्तीत रंगून जात.
त्यांनी श्रीकृष्ण भक्तीचा बंगाली लोकांमध्ये मोठा प्रचार आणि प्रसार केला. या समाज परिवर्तन कार्यासाठी त्यांनी वैष्णव संप्रदायाची स्थापना केली. हा चैतन्य प्रभूंनी स्थापन केलेला वैष्णव संप्रदाय बंगालमध्ये आपली चांगली पाळेमुळे रोवून आहे. हा या संप्रदायाचाच उपास्य दैवत भगवान श्रीकृष्ण. तर त्यांच्या संप्रदायाचं मूळ संस्थापक हे चैतन्य प्रभूच. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला शिकविलेला कर्मयोग, वृत्ती संन्यास आणि जीवन सार्थकी लावणारा मा एकम शरणम व्रज हा भगवान श्रीकृष्ण भक्तीचा मार्ग, या साऱ्या गोष्टी, हे ज्ञान, हा अभ्यास, ही उपासना चैतन्य प्रभूंनी बंगाली लोकांना सांगितली. मोठा समाज हा कृष्ण भक्तीकडे म्हणजेच पर्यायानं त्यांच्या आत्मकल्याणाकडे वळला. भक्ती हेच मोक्षमुक्तीचं एकमेव साधन आहे हा बोध त्यांनी लोकांना दिला. सामाजिक विषमता, समाजाचे जातीभेद, लिंगभेद, उच्च नीचता दूर करण्याचा त्यांनी सक्रिय प्रयत्न केला. कोणताही जातीभेद लिंगभेद न मानता अनन्न भावे केलेली भक्ताच मोक्षदायी आहे अशी वैष्णव संप्रदायाची दृढ भावना आहे. कृष्ण कृष्ण हेच एक कुल पावन करणारे नाम आहे हे मानणारा हा चैतन्य प्रभूचा संप्रदाय. हिंदू मुसलमान या दोन्ही धर्मवासियांच्या मनात कृष्ण भक्ती जागविण्याचं आगळं वेगळं कार्य हे चैतन्य प्रभूच्या अवताराचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. आजही बंगालमध्ये हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्मातले अनेक लोक या कृष्ण भक्तीचे वैष्णव संप्रदायाचे अनुयायी आहेत. वैष्णव संप्रदायाचं तत्वज्ञान भांडार हे फार मोठं आहे. हा पंथ सामाजिक ऐक्य घडवून आणणारा एक पंथ म्हणून प्रसिद्ध आहे.